नमस्कार गोवा टुनाइट स्मिता येळकरचो योकार सविस्तर खबरादी हेडलाइन्स भारतातून कोविड तकली काटा वयर राज्यांनी कोविड शिष्टाचार खर प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांची फाल्या महत्वाची बसका डीजीसीआयचो भुरग्या खातीर 3 वाशिनांक इमर्जन्सी बावटो जीएसआयडीसीची पहिली बसका आडकल्ले प्रकल्प आदी तडीक लावपाचे यत्न अर्थिक क्लिअरन्सांक नेट उपाध्यक्ष जोशुआ दिसलोच ना अध्यक्ष मुख्यमंत्री म्हणटा पत्रपण ना गोयांत पावसाचो येलो अलर्ट दिसान वाडलो बुधवाराय पावसाळे तापमान वाडले राती वारें गडगड जगला मारून उटंगार रस्ते गाडयो लायटीच्या वायरींचेर झाडां काजू आंब्याक दुष्काळ कामावेल्यान टर्मिनेट केल्ल्या अंगणवाडी वर्करांक परत घेवन मुख्यमंत्र्याक हरकत ना मंत्री विश्वजिताची तयारी जाय अंगणवाडी वर्करांक घेवन मायकल मेळो मुख्यमंत्र्याक सोनसड्यावेलो गार्बेज प्लांट वेस्ट मॅनेजमेंट घेता ताब्यात 18 म्हयन्या भितर कोर क्लियर वेस्ट मॅनेजमेंट मंत्री बाबुशाचे थळाव्या आमदाराक घेवन इन्स्पेक्शन गोंयांत 6वो भारतीय विज्ञान फिल्म महोत्सव सुरू 3 दिसांच्या महोत्सवात 52 गांवगिरो शाळा वांटेकार महोत्सवात प्रदर्शन विज्ञानीक जाणकारा बरोबर कार्यशाळा पेडण्या फाटल्या सप्तकांत धरिल्ल्या दोगा चोराकडच्यान आनीक 10 लाखांचो चोरयेचो म्हाल जप्त आदी धरिल्लो 25 लाखांचो लॅपटॉप आयफोन सापडले आनी वास्को मांगरात अयप्पा देवळाचो रस्तो नेवीन आडायल्ल्यान तणाव नेवीची खंय चल्ल्या दादागिरी रस्तो मेकळो करात ना जाल्यार पडटले चडार लोकांची शिटकावणी खबरो विस्तारान भारतातूय कोविड तकली वयर काडटा दिल्ली हरियाणा यूपी उपरांत छत्तीसगड कर्नाटक आनी तामिळनाडूतूय केशी वाडूंक लागिल्ल्यान कोविड शिश्टाचार खर केल्यात सप्तकभरात केशी 200% मायज वाडल्यात हे फाटभुंयेर कोविड निर्बंध आनी वाशिनीकरणाचो रिव्ह्यू घेवंक फाल्यां प्रधानमंत्री मुख्यमंत्र्याची म्हत्वाची बसका बुस्टर डोस सरकारी इस्पितळांनी उक्ते जाता काय ना ताचेर नजर कोविडाचे तिसरे ल्हार फेब्रुवारीत गेले तरी फुडले 4 महिने सादू रावपाची शिटकावणी गोंयचे कोविड एक्सपर्ट कमिटीन दिल्या कोविडाची खंयची लाट परत येवंक वा पुरायपणान वचपाक 4 महिने लागतात देशभर परत केशी वाडपाक लागिल्ल्यान कांय राज्यांनी कोविड शिश्टाचार परत खर चालींक लावंक सुरू केल्या देशभर फाटले कांय दीस 800 ते 900 आशिल्ल्यो केशी 200% वयर वाडल्यो 17 एप्रिला सावन फाटल्या 10 दिसांत नव्यो केशी दिसाक 2000 ते 2500 कर्नाटक छत्तीसगड सारख्या राज्यांनी भौशीक सुवातींनी खर मास्क सक्ती केरळ तामिळनाडू सारख्या राज्यांनी कोविड अलर्ट जारी गोंयांत जुलय मेरेन मास्क सक्ती फाटी घेवची न्ही एक्सपर्ट समितीचे मत हे फाटभुंयेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची फाल्यां राज्यांचे मुखेल मंत्री आरोग्य मंत्री आनी नोडल अधिकाऱ्यां बरोबर म्हत्वाची व्हीसी बसका जाता युरोप आनी चीनांत 4थे ल्हार आसा भारतांत पातळेच जाल्यार तयारेचो परत रिव्ह्यू मजगतीं 5 ते 12 वर्सां आनी वेल्या पिरायेच्या भुरग्यां खातीर डीजीसीआयन कांय नव्या वाशिनांक मान्यताय दिल्या डीजीसीआयचो 5 ते 12 वर्सां पिरायेच्या भुरग्यांक कोर्बीवॅक्स वाशिनाक बावटो डीजीसीआयची 6 ते 12 वर्सांच्या भुरग्यांक कोवॅक्सिनाक बावटो 12 वर्सां पिराय गटावेल्यांक झायकोडी वाशिनाक बावटो भौशीक सुवातीन मास सक्ती खर करतनाच भुरग्यांक वाशिनीकरण आनी जाणट्यांक बुस्टर डोसांक नेट दिवपाचे निर्देश राज्यांक आयल्यात पूण बुस्टर डोस प्रायव्हेट इस्पितळांनी विकते आशिल्ल्यान लोकांचो रिस्पॉन्स जाय तसो ना बुस्टर डोसा खातीर परत सरकारी वाशिनीकरण केंद्रां उक्ती जातात काय ना ताचेर फाल्यांचे बसकेंत नजर प्रुडंटा खातीर लौकीक शिलकार जीएसआयडीसीचो अध्यक्ष मुख्यमंत्री प्रमोद सावंतान नव्या टर्मान जीएसआयडीसीची पहिली बसका मंगळारा घेतली महामंडळाच्या आडकल्ल्या प्रकल्पांचो रिव्ह्यू घेतलो नव्या प्रकल्पाविशी चर्चा ना
चालू आशिले प्रकल्प तड़ीक लावपाचो प्लान अर्थिक क्लियरन्साक नेट दिवपाचो विषय बसकेत आयलो। उपाध्यक्ष जोशुआ मात दिसलो ना, मुख्यमंत्री म्हणटा कोत्रपण ना। जीएसआरडीसीची बोर्ड मीटिंग आशिली फर्स्ट, विशेष करून बाकीचे सगळे प्रोजेक्ट रिवाइव करून जे कंप्लीशन स्टेजीचेर असले ते बेगिनात बेगीन कंप्लीट करप, ओके, हेच डिसिजन आशिले। मेजर प्रोजेक्ट आम्ही नवीन अजून काहीच घेऊंक ना। ऑनगोईंग प्रोजेक्ट हेल्थाचे असलेले, ब्रिजीस असलेले, बाकीचे स्कूल्स असलेले, हे सगळे कंप्लीट करपाक घेतलेले आसा। फास्ट इंस्ट्रक्शन दिला तांकां फायनान्शियल प्रोविजन करप आनी बाकीचे सगळे कंप्लीट करपाक घेवप। सो केन्ना पर्यंत तांकां कंप्लीट करूंक जाय? प्रत्येक प्रोजेक्टाची वेगवेगळी टार्गेटेड डेट आसा, त्यानुसार ते कंप्लीट जाता। महामंडळाचो उपाध्यक्ष जोशुआ बसकेक दिसलो ना, मुख्यमंत्री म्हणटा कोत्रपण कसलेच ना। चेअरमॅन आ जोशुआ त्याने अजून चार्ज घेऊन येतला तो, त्याने असे ऐकून घेता की तो नाराज व्हाय चेअरमॅन देऊन दिवस तसे काय। प्रुडंटा खातीर ओमकार फळारी। गोंयाक पावसाचो येलो अलर्ट दिसान वाडलो। बुधवाराय पावसाळे, तापमानात 2 degrees वाढ, नुस्तेमालांक अलर्ट। राती वारे गडगड जगला मारून गोंयभर उटंगार। रस्ते गाडयो लायटीच्या वायरींचेर झाडां आडवी, पेडण्या वीज पडून माड गेलो। म्हापशा स्कुटरीचेर झाड, स्कुटर काबार, चलोवपी सालवार। पणजे सायन्स फेस्टिवलाच्या तयारीचेर रातचे उदक। 6 दीस जाले गोंयांत पावसाळे, काजू आंब्याक दुष्काळ। सरकार म्हणटा आमकां उद्योग करा, हो असलो उद्योग करून आमी मिरसांगो लाय तूं, भाजी घाल तूं, आनी ही आतां वयर चोर तूं। हेतून आतां कांयच ना ह्या रोप्यांनी। पयली शेप गेला म्हणून वखद मारलो, आतां ह्यो वारो पावस इलो आनी ह्या शेपत गेला। हेतून मी खाणीभर मिरसांग करी म्हटल्या हेतून म्हाका आतां कांयच ना। हेतून काय तरी सरकारान आपलो उपाय काडपाचो आनी म्हाका काय आपला दिवपाचो। ताच बरोबर खुबशे घराचेर झाडां पडलेले आसात आनी जे वेहिकल पार्क केल्ले ते घरा भायर तेचेवर सुद्दां झाडां पडून खूब भरपूर लुकसाण। काल राती जे पावस आनी वारो आयले त्या हातून भरपूर लुकसाण हांगा पेडणे वाठारांत जाल्लेले आसात। एकंदर काल राती जे 9:30 सुमार जे पावस पडपाक लागले पेडणे वाठारांत, ते रातभर कांय वाठारांत लायट नाशिल्ले आनी उदक सुद्दां सप्लाय बंद आशिल्ले। एकंदर पेडणे वाठारांत रातभर लायट शट डावन आशिल्ले। आनी कितें जालें घराच्या फाटल्यान, कितें जालें तें? सर, रातचो 2:00 सुमार भरपूर वारो येयलो आनी पावस, ताका लागून आमी न्हिदले आसता, आमकां तें कांयच कळ्ळें ना। आनी सामको आवाज, पत्र्यांचे आवाज कितें उडून वयता म्हण कळना आनी कितें जाता म्हण कळना, इतलो सामको पावरफूल वारो सामको। ताका लागून मागीर लायट घेवन जर भायर जाल्यार घराचे रूप पडलो आसा आनी लायट बी कांयच ना, सामको काळोख सगळ्याक। तुम्ही खंयची घरां आसलेली? आमी ह्याच घरान येल्ली आसले भितर। रातचे अकस्मात मरे वारो येयलो, भरपूर मोठो वारो, वारो येवन सोमते हे पत्र बित्र आयिल्ले पळय, हे केले तेका शेडी वयल्यान, ते बी सगळें उबोन ते सकयल्यान एक हे केल्ले, शेडी आयली ती गेली। आनी ते हे घर आहा हेवटसान, एक ते घराचे पळयल्यार ते सामके डेंजर आसले, ते घरा नळे बिळे सगळे फुटोवन वयता वयता आसले। पूण असो वारो येयलो की सामकेंच कांयच हें ना, ते पळय देवटसान सगळें फुडोवन उडयलां, सगळें गेले मोडून। गाडयो आसले 2 पानां, ते गाडयो बी बरें सेफ जाले। तरी कितल्या सुमार जाले हे 2:30 कितले? बाकी कडेन पावस भरपूर पडला, पावस बीन पडला काय? पावस ना, पावस कांयच ना। सत्तेसाठ अंगणवाडी वर्करांक कामावेल्यान टर्मिनेट, तांकां परत घेवंक खंय मुख्यमंत्री सावंताक कांयच हरकत ना। मंत्री विश्वजितान तयारी दाखोवंक जाय म्हणून CLPचो फुडारी मायकल सांगता। समाज कल्याण खात्याच्या अंगणवाडी वर्करांक घेवन मायकल मुख्यमंत्र्याक मेळ्ळो। IPHBचो कॉन्त्रादी स्टाफ आनी रेंट बायकांचो इश्यूय खंय तो उलयला।
आम्ही सीएम सराकडे प्रेझेंटेशन दिला आणि आम्ही आमचे जे ऑनरेबल वुमन अँड चाइल्ड मिनिस्टर असा त्यांनाही रिप्रेझेंटेशन दिली. आमकां कोर्टान वचपाचें नासलें, ताका लागून आमी ऑपोजिशन लिडरा थ्रू सीएमाकय मेळ्ळी आनी आमी आमच्या वुमन अँड चाइल्ड मिनिस्टराक मेळटली. ते कितें म्हणटा तेचेर मागीर कितें आसा तो फुडलो. सीएमान तुमकां कितें सांगलें? सीएम रेडी आसा, आमकां आमचें जें टर्मिनेशन आसा तें रिवोक करपाक सीएम सर रेडी आसा. एज अ लिडर ऑफ ऑपोजिशन हांवें ताका हांवें रिक्वेस्ट केलें ताका की ह्या महिलांचो हीत सांबाळपाची गरज आहा. वी हॅव टू प्रोटेक्ट देम बिकॉज ऑल दीस इयर्स दे वर वर्कींग एन्ड ऑल ऑफ अ सडन दे आर बींग टर्मिनेटेड बिकॉज ऑफ दॅट स्ट्रायक. आनी ते सांगला आपूण कोत्ता. हाव मेनी पीपल हॅव बीन रिमूव्ड? अराउंड 7 आर टर्मिनेटेड. दोज लेडीज आर देर एन्ड दे ऑल्सो क्रायड ओवर देर दॅट इट इज आवर जॉब सर आनी इट इज दे आर फेसिंग गोईंग टू फेस व्हेरी ग्रेट डिफिकल्टी इन देअर हाऊस बिकॉज दे फायनली लिव ऑन दॅट सॅलरी अँड दे आर पेरंट्स अँड दे आर चिल्ड्रन हू आर देर इन देअर हाऊस. दे गो टू स्कूल विथ दॅट सॅलरी वॉट डे गेट. सो इतले तरी आमी फायनली वी आर ऑल ह्युमन्स आनी आमी मनीसपण सांबाळपाक जाय आनी आमी आमच्या लोकांक आमी हेल्प करपाक जाय. तीच म्हाका सांगपाक लागली कितें आमचें चुकलें म्हणून. ओके, आतां आमी डायरेक्टराक आफोन हाडटा कितें एक्झॅक्टली तेका कित्याक सस्पेंड केला कितें केला तें पळयता म्हणटा. सस्पेंड तेंकां करूंक जाय जाल्यार तेंकां करपाक जाय. धरण्याक बसलात तेजेर बद्दल कितें विचार आय पी एच पी एक्चुली हांवें ते कितें तरी कोर्टान गेल्ले ते सो डॅट कोर्टान गेले ते कोर्टाचो कितें तरी डिसिजन जाला अशें कितें तरी आसा विशय. सस्पेंड सस्पेंड जाले पळय 7 जाण ती सस्पेंड तेंची फायल कितें आसली? तांची फायल मागयता म्हणून सांगला मरे. पेंच्यात रिलीज जातली तेंची एका म्हयन्याची रिलीज जातली. हय सोन सड्यावेलो गार्बेज प्लांट मडगांव पालिकेकडच्यान वेस्ट मॅनेजमेंट ताब्यात घेता. फुडले 12 ते 18 म्हयन्या भितर कोयर क्लियर करता म्हणून वेस्ट मॅनेजमेंट मंत्री बाबुशाचे उतर. थळाव्या आमदारांक घेवन बाबुशान सोनसड्यार कोयर विलायच्या प्रकल्पाचे इन्स्पेक्शन केले. मायकल म्हणटा इन्स्पेक्शनां करूंक जायना, थळाव्या आमदारांनी एकठांय येवंक जाय. वी इंटेंड टू सेट अप 2 प्लांट्स ऑफ 25 टन पर डे कॅपेसिटी एज अ बाय डायजेस्टर to manage the waste of the MMC. Sonsor, I have been hearing for ages together. But I am saying after this, what we have planned for MMC, I am sure that this problem will be tackled once for all. 12 to 18 months to complete the full plan. Next 18 months. Yeah, so to complete the full plan. By next? Be rest assured, we have found a solution for this problem. Got it. Now municipality is taking some decision, because around that, so that to hand over that land to the waste management corporation for a permanent solution. Once we take over, we will not allow any waste to be dumped anywhere inside, because we have to work on a permanent solution. For which within next, by 15 days, we are going to come up with a detailed project report. For the plant, the municipality has got the finance commission funds. So using the finance commission funds, the work will be taken. There is no politics involved in this. We want support from everybody, including the opposition in the municipality and the opposition in the house, and of which we are a part. I am a part. पण तिंगासर पॉलिटिकल वील असपाक जाय. सगळे तिंगासरले आमदार आणि जो आज सरकाराक सपोर्ट करता पण तो बसून रिजनल, त्याने सगळ्यांनी पुढाकार घेऊक जाय आणि वो इश्यू वन्स अँड फॉर ऑल सॉल्व करपाक जाय. जो जर इन्स्पेक्शनाक गेला जाल्यार तेणें करपाक जाय ते. आमी इन्स्पेक्शनां केली थिंगा आनी फायनली मागीर फायल उरली पेंडींग. थिंगा फायल पेंडींग उरल्या फॉर टेंडर प्रोसेस. वास्को मांगरात वरुणापुरी लागसार आशिल्ल्या अय्यप्पा देवळांत वचपाचो रस्तो नेवीन आडायल्ल्यान तणाव. देवळाची कमिटी, भाविक आनी थळाव्यांचो बोवाळ. नेवीची खंय दादागिरी चल्ल्या, बेगोबेग रस्तो मेकळो करचो, नाजाल्यार चडार पडटले म्हणून शिटकावणी. आमदार म्हणटा नेवीन थळाव्यांचे पिडचे न्ही. बोवाळ जाल्ल्यान जिल्लोधिकारी सुवातेर पावली. हे रोड आमारा ओडीपी रोड आहे. नेवी हॅज नो राईट टू ब्लॉक दिस.
Actually, there's a court order that these are the public road and Navy has no right to block it, and this is this should be open for all the public. By doing like this, blocking this road, what they have done is that they have blocked the entry to our temple, Ayyappa temple, which we had been using for the last almost 30 years. They have not even given us a notice that they are going to do like this. ये अन्याय है, ये अभी निकालना मांगता है, ये जो ब्लॉक डाला हुआ, ये रोड ब्लॉक किया हुआ, इम्मीडिएट निकालना मांगता है. That there is a execution order asking for demolition of both these gates. Pending, and this order has not been set aside. And in spite of that, the Navy is unilaterally doing all of this and creating problems. They've tried on multiple attempts to all these residents over here have landlocked properties. The Navy has on multiple attempts tried to close their access. We have made multiple representations. We have got objection. We have got stays from interim relief from multiple courts. Like, I request the FOGA Navy Chief of Navy to remove these hurdles immediately. Otherwise, all the devotees will come and do the protest. It will make a big problem here in Mangurgil, Vasco. खुंचे जो सेंट्रल एजेंसीज जो आसा सगळो धंदो हांगा करता, बिजनेस हांगा करता, हांगच्यान सगळें हें करता जोडपाचें, आनी आमकां लोकल्सांक कॉन्फिडन्सान सोडा, लोकल्सांक कॅर करना. सो ही खंय तरी चुकीची गजाल आसा. खंयची एजन्सी आसूं, तुमी खंय धंदो करता थंयच्या लोकांक कॉन्फिडन्स घेवप हें एक नॅचरल हें. तुमी लोकांक कॉर्नर केलें सपोज, लोक खंय तरी उठून तुमचेर उडी मारतले. विज्ञान परिषद गोयच्या वतीन गोयांत 6वो भारतीय विज्ञान फिल्म महोत्सव काल सावन सुरू जालो. बिरेस्तार मेरेन महोत्सव चलतलो. पणजे आयनॉक्सान मुख्यमंत्री प्रमोद सावंतान महोत्सवाचें उक्तावण केलें. गांवगिऱ्या वाठारांतल्यो 52 शाळा महोत्सवांत वांटेकार जाल्यात. महोत्सवांत विद्यार्थ्यां खातीर प्रदर्शन आनी विज्ञानीक जाणकारा बरोबर कार्यशाळा दवरल्यात. आवडीचो सब्जेक्ट जो आसा, जे आवडटा तितूनच फुडें शिकात, तितूनच फुडें काम करात, सो दॅट यू वील बी मोर हॅप्पी. निश्चित रित्या फुडले 3 दीस यू आर द लकी पर्सन, सो दॅट द इस्रो सायंटिस्ट मिस्टर टी पी दास इज अलॉंग वीथ अस. सो ही विल डू द डिफरंट डिस्कशन्स जातले, वेगवेगळ्या टॉपिकाचेर उलयतले, तुमच्या टिचर्सां मदीं डिस्कशन्स जातले. तरी तुमकां फिल्म तर पळयतलेच, बट तातूंतल्यानूय बी क्रिएटिविटी, इनोवेशन्स हाची सगळ्यांची तुमच्या मदीं गरज आसा इन फ्युचर. म्हणजे तुमकां तुमी इनोवेशन्स करपाचे. तेतून सो मेनी सायंटिस्ट गोंयांतल्यान तयार जातात, हाज्या फुडें तयार जातले. पूण आमच्या तरणाट्या भुरग्यांक जर ह्या इन्स्टिट्युशना कडेन आमी आतां कॉलाबरेट करून दिले, आतां जर ह्या इन्स्टिट्युशनाचो तांकां कळ्ळी कितें आसा तें, त्या इन्स्टिट्युशनांतल्यान कितें जावपाक शकता फुडें, जाल्यारच म्हाका दिसता टिचर्सांनी आमच्या सगळ्या विशेश करून सायन्स टिचर्सांनी इनिशिएटिव्स घेवपाची गरज आहा. पूण आतां टायम वेस्ट करूं नाकात. म्हाका दिसता ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी जेन्ना नव भारत निर्माण करपाची वाट पळयता, आनी नव भारत निर्माण बेश्टोच जावचो ना, नव भारत निर्माण जर करतले आसत जाल्यार तुमच्या सारकेल्या तरणाट्यांनी आमी जेन्ना म्हणटा की मेक इन इंडिया मेक इट फॉर वर्ल्ड. सुनसड्यार आतऱ्या पयऱ्यान लागता तो उजो कुडतरकारांक माल पडटा. थळावो आमदार आलेक्स ह्या इशूचेर न्हिदला म्हणून काँग्रेसीच्या मॉरिनोचो वेस्ट मॅनेजमेंट मंत्र्याचे सोनसडो विजिटाचेर बॉम्ब. तितल्यार आलेक्स आनी मॉरिनोचे वाजले. दोगूय मिडिया मुखारूच एकामेकाचे पयशे रेस्पेद जबाबदारो वयर काडून मेकळे. As of now, you have slept over this matter. That's why it has happened today. We have taken already decision, and we are doing a proper job. You don't require answer to many, even press you didn't answer to many questions. You have said we are finding a solution. डेली ऊस पेटा. ऊस पेटलो म्हणजे किती? ऊस पेटलो म्हणजे आमकां दोर खावपाचो कुडतरी लोकांक. डायरेक्ट इफेक्ट इज फॉर अस. सो हांव आनी सरपंच येयल्ले मिनिस्टरा रिक्वेस्ट करपाक, जाता जाल्यार मातशें बेगीन हें कोर. आनी सेकेंड थींग इशू कितें, आमगे चोदां तिंगा मातशे मुखार आमगे जी कॉन्स्टिट्युशन स्टार्ट जाता तिंगा कचरो उडयताय, तो कचरो कलेक्ट करताय, जायजां कलेक्ट करताय, आमी कलेक्ट करताय, पूण तो उडोवपाक आमकां लुगार ना. एटलिस्ट तो कचरो तोणी तेणे आमी घेवचो. दीस वॉज माय रिक्वेस्ट. वो येयला न्ही सगळें आन्सर करपाक गरज ना. आय एम द एमएलए, आय विल डू वॉट आय डू. दीस मॅन डजंट नो वॉट इज रायट ऑफ ए सिटीजन ऑफ द स्टेट. आनी एक हे पयशे मोडून आमदार जाताय, आनी दे डोंट नो हाव टू रिस्पेक्ट द पीपल.
Now that fellow, if I was sleeping on this matter, I would have not got elected. So the difference is that he needs to be told. He can't be allowed to talk. And it can't be, you know, some nonsense cannot be spoken. I'm just telling you. So we are here, we are in serious business. We have come here and we are giving a solution. That's one thing which we have come here for. There is no two ways about it. And I don't require guys like him to tell us. He has been shown his face in elections, which I'm time and again telling you. पेडण्या दर्यादेग वाठारांनी देशी विदेशी टुरिस्टांक टार्गेट करतना फाटल्या सप्तकांत धरिल्ल्या दोगा चोराकडच्यान चोरयेच्या म्हालाची जप्ती चालूच आसा. सुमार 35 लाखांचो म्हाल जप्त केला. चोरांक कर्नाटक आनी केरळ सावन उखलून हाडिल्ले. धरले तेन्ना 25 लाखांचो हायटॅक म्हाल जप्त केल्लो. चौकशे उपरांत आज आनीक 10 लाखांचे लॅपटॉप आयफोन सापडले. हांवें खूब पयलीं अप्रेंड केले केरला कर्नाटका मैसूर ह्या एरियांत त्या वाठारांत भोंवताले. थंयसून आमी आमची पुलीस टीम डिप्लॉय करून अंडर सुपरविजन ऑफ आवर एसपी सुधीर सक्सेना तेच्या मार्गदर्शनाखाली आमी सगळे सक्सेसफूल जाली हें आमचें ऑपरेशन. अँड आमी तेंकां रिमांड घेतलो, तेंकां ती रिकवरी जाली, रिमांड घेतलो 5 दीस रिमांड घेतलो. त्या रिमांडाचेर आमकां खात्री आशिल्ली की आनीक आमची रिकवरी जातली. सो आमी तेंकां थरली इंटरोगेट केलें इन डिफरंट डिफरंट एंगलासून. आमी तेंकां ज्या ज्या स्पॉटार खंय खंय चोरी जाल्ल्यो थंय भेले तेंकां, कश्यो तेंच्यांनी चोरी केल्ल्यो, तेजे मोडस ऑफ ऑपरेंडी ते कितें करताले, तेंचे तेजे चोरी करून हे माल खंय दवरताले, ते आमी सगळे डिफरंट डिफरंट एंगलान आमी वेरीफाय करून देन वी सक्सेसफुली रिकवर्ड मोर प्रॉपर्टी. नाव आमचे जे हे जे टार्गेट करताले ते फॉरेन टुरिस्टांक, फॉरेनरांक टार्गेट करताले, इंडियन टुरिस्टांक टार्गेट करताले. सो खुबश्यो कंपनी आमी रजिस्टर केल्ल्यो आसा, थोड्यांनी रिपोर्ट करूंक नाशिल्ले. आमचे दे आर ऑल्सो रिपोर्टींग टू द पुलीस स्टेशन. नाव कर्नाटका हांगासल्यान अरेस्ट करून हाडले. तांचे कडेन पयलीं अराउंड 25 लाखांची प्रॉपर्टी वीच इन्क्लुड्स मोबायल, लॅपटॉप आनी कॅमेरा हे हस्तगत केल्ले. मागीर तांकां अरेस्ट, मागीर तांकां फुडलें आमी परत रिमांड घेतलो. रिमांड घेवन परत तांचें जेन्ना इंट्रोगेशन केल्लें, तें इंट्रोगेशनच्या वेळार आमकां कळून आयलें की तांचे कडेन आनीक म्हाल आसा, तोवूय रिकवर केला आनी आपूण तो हांगा डिस्प्ले केल्लीन आसा. तातूंत 5 लॅपटॉप आसात, 1 कॅमेरा आसा आनी 3 मोबायल आसात. आनी फुडलो तपास चालू आसा. गोंयचे वागरो कोंकणी शॉर्ट फिल्म अनुकांत फिल्म फेस्टिवलाक वेचलां. वागरो म्हणल्यार बळीचो जागो. फिल्मांत प्रेमकथा आनी वागऱ्याचो मेळ आसा म्हणून फिल्म निर्मातो राजेश पेडणेकार सांगता. फिल्मा खातीर कोणे पटकथा बरयल्यात ती जाणकारांक दाखयात, लजू नाकात, तांचे कडच्यान शिकून घेयात. फुडलो मार्ग मेळटलो म्हणून राजेशाचो नव्या फिल्म रायटरांक सल्लो. तुमच्या फिल्माचें नांव जावन आसा वागरो, हेजो मिनींग कितें, अर्थ कितें ह्या नांवाचो? वागरो म्हणजे प्लेस ऑफ सॅक्रिफायस. म्हणजे खुबशा गांवांनी एक हें आसतालें, खंय बळी दितात, थोडे कोमो दितात आनी कितें तरी एक बळी दितात न्ही, तो एक पर्टिक्युलर जागो आसता, त्या जाग्याक वागरो म्हणटात. ते फिल्माचे स्टोरी प्रमाणे आयला ते, म्हणजे देर इज अ लव स्टोरी, एक दोगांची चलो आनी चलयेची लव स्टोरी आहा. आनी त्याज्या संदर्भान वो वागरो, म्हणजे वागरो प्लेस ऑफ सॅक्रिफायस. सो दे आर एट द प्लेस ऑफ सॅक्रिफायस. अशे खुबशे स्क्रिप्ट रायटर आसतले, खुबशे तांकां दाखया. अनलेस एन अंटील एट द स्क्रिप्ट लेवल तुमची ते स्ट्रॉंग जायना, तुमचो जो कितें सांगपाक सोदता तें स्ट्रॉंग जायना, तो पर्यंत तर तुमी फिल्म करपाक हात घालनाका. सो दीस आनी कोणाकूय अप्रोच करपाक, एक्सपिरियन्स पीपल हू आर इन टू स्क्रिप्ट रायटींग ऑर स्टोरी टॅलिंग, डोंट गेट अफ्रेड ऑर शाय टू अप्रोच देम टू हॅव अ एडवायस. म्हाका दिसता दॅट इज द वे समबडी कॅन लर्न. हांवूय तसोच शिकलां. सो म्हाका अशें दिसता आय कॅन ओन्ली टेल दॅट आय थिंक दीस इज द बेटर वे ऑफ लर्निंग. आय एम कॉंग्रेच्युलेटिंग मिस्टर साईनाथ उसकईकर, ही गॉट्स द अवॉर्ड इन कान्स फिल्म फेस्टिवल फॉर द वागरोफ शॉर्ट फिल्मा खातीर. गोंयच्या एखाद्या तरणाट्याक कान्स फिल्मांत ताजे फिल्म सिलेक्ट जाता ही गोंयकारा खातीर खरोखरच खूब अभिमानाची गजाल आसा. वन्स अगेन कॉंग्रेच्युलेशन फॉर साईनाथ उसकईकर.
खबरों इतल्यार सोंपता. प्रुंटाक फॉलो करात वेबसाइट, ट्विटर एप, फेसबुक, टाटा स्काय एप, जियो टीवी एपार. बी प्रुडंट, बी सेफ. कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरें करूं.